हो ले ले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सरांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो जसं की तुम्ही थमणील बघितलेलंच आहे की पी आय सी टी कॉलेजकरिता मागील वर्षी लास्ट अकॅडमिक इयर तेवीस चोवीस करिता काय कट ऑफ होता ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया बघा आपण क्रोममध्ये पी आय सी टी कॉलेज सर्च केल्यानंतर त्यांच्या आपण एक ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊया ओके एक नावाजलेलं कॉलेज आहे त्यानंतर आपण ॲडमिशन या सेक्शनला जाऊन फर्स्ट इयर बी ॲडमिशन बघा इथं तुम्हाला दिसते कट ऑफ फॉर द फर्स्ट इयर इंजिनिअरिंग क्लिअर बघा फट ऑफ फॉर द कट ऑफ फॉर द फर्स्ट इयर इंजिनिअरिंग या सेक्शनला आल्यानंतर तुम्ही ते इझिली बघू शकता इथं लक्षात ओके बघा कट ऑफ महाराष्ट्र स्टेट जनरल मेरिट नंबर फॉर ॲडमिशन टू द फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ओके कोणत्या राऊंडसाठी आहे बघा कॅप राऊंड फर्स्टसाठी आहे हा जो काय आपण कट ऑफ बघून राहिला हा कशासाठी बघून राहिलो आपण कॅप राऊंड फर्स्ट अँड इन्स्टिट्यूट लेवल जी काही स्पॉट ॲडमिशन राहते इन्स्टिट्यूट लेवलवर तिच्यासाठी फॉर द अकॅडमिक इयर तेवीस चोवीस ओके म्हणजे हा जो काही अकॅडमिक इयर आहे ज्या अकॅडमिक इयरमध्ये तुम्ही सगळे लोक पेपर देऊन राहिले ओके तर तो, तो आहे चोवीस पंचवीस तर लेटेस्ट ओके याच्या मागील जो काय अकॅडमिक इयर होता तो होता तेवीस चोवीस अकॅडमिक इयरसाठी ओके एक बघा त्यांनी एक नोट दिलेली आहे फिगर्स इन ब्रॅकेट इंडिकेट कट ऑफ पर्सेंटाईल म्हणजे जो काही काय म्हणू शकतो कट ऑफचा पर्सेंटाईल आहे सॉरी जो काही कट ऑफ आहे तो पर्सेंटाईलच्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे इथे लक्षात आपण स्टेप बाय स्टेप ब्रांच वाईज सगळ्या कट ऑफ चेक करूया बघा जो पहिला कॉलम आहे तो ब्रांचचा कॉलम इथे दिलेला आहे सेकंड कॉलम आहे महाराष्ट्र सिटी दोन हजार तेवीस महाराष्ट्र सिटी ओपन ओके आणि त्यानमध्ये दोन दिलेला आहे आपल्याला कॉलम होम युनिव्हर्सिटी अँड अदर दॅन होम सिटी नंतर कॉलम आहे म्हणजे जो काही रिझर्वेशन कोटा राहतो तो ऑल इंडिया लेवलसाठी राहतो बघा इथं जेई मेन तुम्हाला दिसते ऑल इंडिया लेवलसाठी नंतर इन्स्टिट्यूट लेवलसाठी ओके तो पण फक्त महाराष्ट्र ई टी करता जी करता आहे का तो नाही चला काही हरकत नाही बघा आपण बघा कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी बघूया बघा जो काही होम युनिव्हर्सिटीसाठी जो काही कटाप होता तो ओटा नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स सेव्हन अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी नेहमी तो जास्त राहिलाच पाहिजे नाईन्टी नाईन पॉईंट सेवन ठीक आहे येता लक्षात म्हणजे जे काही होम युनिव्हर्सिटीचे स्टुडंट राहतात त्यांच्यासाठी कटॉप कमी राहतो कारण की त्या विद्यार्थ्यांना ज्या तो पर्टिक्युलर एरियात राहून राहिला त्या आणि त्या पर्टिक्युलर एरियामध्ये असं नावाजलेलं जर कॉलेज असेल त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे हा उद्देश राहतो ओके त्यानंतर बघा अदर दॅन एम एस टी सी ए टी जेई मेनसाठी ओके जेई मेनसाठी जो काही कटॉप पोटा तो म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीपेक्षा नेहमीपेक्षा जास्तच राहायला पाहिजे बघा तो होता नाईन्टी एट पॉईंट नाही आहे ओके okay, आणि इन्स्टिट्यूट लेवलवर जो काही कटप होता तो होता नाईन्टी नाईन याच्या लक्षात ओके कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ओके मग आता त्याच्यात पुन्हा त्यांनी परत सेक्शन घेतलेलं आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग फॉर ट्युशन फी वेव्य स्कीम टी एफ डब्ल्यू एस याबद्दल एक मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ओके तुम्ही आय सिम्बॉलवर बघू शकता एक आ, लिंक त्या लिंकवर जाऊन टी एफ डब्ल्यू एस ट्युशन फी वेव स्कीम काय आहे पूर्णपणे मी सविस्तर रिजे तिथं समजून सांगितलेलं आहे तुम्ही तिथं जाऊन ते बघू शकता क्लिअर बघा टी एफ डब्ल्यू एससाठी साठी जो काही कट ऑफ आहे नाईन्टी नाईन पॉईंट सेवन थ्री ट्युशन फी वेळ स्कीम आहे इथं तुम्हाला ट्युशन फीचं पूर्णपणे कन्सेशन मिळतं त्याच्यामुळे तिथं थोडा कट ऑफ जास्त राहणं त्यांना अपेक्षित राहतं की चांगल्यात चांगले तिथं म्हणजे काय म्हणू शकतो मी अभ्यासू मुलं तिथं आले पाहिजे ओके त्यांचा आता तो उद्देश राहतो ओके बघा त्यानंतर जेईम साठी आणि इन्स्टिट्यूट लेवलसाठी नॉट अवेलेबल आहे ओके त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये स परत एक कॅटेगरी आली ई डब्ल्यू एस ओके त्यासाठी तुम्ही कडं बघू शकता नाईंटी नाईन नॉट अवेलेबल नॉट अवेलेबल ठीक आहे त्यानंतर बघा एक सेकंड ब्रांच आली इन्फॉर्मेशन अँड कम टेक्नॉलॉजी बघा दोनच ब्रा ब्रांच खूप महत्त्वाचे राहतात एक कंप्युटर सायन्स कंप्युटर इंजिनिअरिंग अदरवाईज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही जर मॅक्सिमम जर जे काही चांगले कॉलेजेस टॉप टेन कॉलेजेस जर बघितले तर या टॉप टेन कॉलेजेसमध्ये किंवा कोणतेही जर तुम्ही कॉलेजेस बघितले या दोन ब्रांच सध्या खूप महत्त्वाचे आहे हे तर लक्षात बघा इन्फॉर्मेशन अँड कम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी बघूया आपण नाईंटी नाईन पॉईंट फोर्टी सिक्स ओके होम युनिव्हर्सिटीसाठी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स्टी सिक्स जेईम एनसाठी नाईन्टी एट पॉईंट फिफ्टी एट इन्स्टिट्यूट लेवलसाठी नाईन्टी नाईन पॉईंट थर्टी वन म्हणजे बघू शकता आता तुम्हाला जर म्हणजे या पी आय सी टी कॉलेजमध्ये जर ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला आता तुम्ही जी काही ई टीची एक्झाम दिली त्याच्यात कसे मार्क्स पाहिजे तुम्हाला इथं क्लिअर कट दिसत आहे ओके आपण काहीच नाही करत आहे ओके म्हणजे मी माझ्या मनाचं नाही सांगताय मी पी आय सी टी कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला गेलो त्यांनी त्यांच्या ॲडमिशन सेक्शनला जो काही कट ऑफ दिलेला आहे सगळ्यांना शो करत आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ओके okay. त्यानंतर मग सेम जसं आपण कम्प्युटर एंजियरिंगसाठी पाहिलं की कॅटेगरी वाईज त्यांनी कसं केलेलं आहे ओके टी एफ डब्ल्यू एससाठी नाईंटी नाईन आणि इकडे नॉट अवेलेबल त्यानंतर ई डब्ल्यू एससाठी नाईंटी नाईन पॉईंट फोर झिरो ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट ब्रांच आली आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स ओके याच्यासाठी बघा महाराष्ट्र सी सी ई टी वरून होम युनिव्हर्सिटीला जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नाईंटी नाईन पॉईंट फोर्टी वन नंतर नाईंटी नाईन पॉईंट सिक्स झिरो अदर दॅन होम युनिव्हर्सिटी नंतर जेईम एन थ्रू नाईंटी एट पॉईंट फाय नाईन नाईंटी नाईन पॉईंट टू फाईव्ह ओके एक गोष्ट तुम्हाला लक्षात येत आहे का बघा आपण महाराष्ट्रात म्हणजे जे काही महाराष्ट्रातले विद्यार्थी आहे ओके तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी जो काही कट ऑफ राहतो तो कमी राहतो ओके म्हणजे आपण जर जे 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 मेन आणि समजा महाराष्ट्र सीईटी थ्रू जर आपण एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे ओके समजा आपण एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहे आपल्याकडं काय म्हणू शकतो दोन्ही प्रकारचे आपल्याकडे रिझल्ट आलेले आहेत आपल्याकडं महाराष्ट्र सीईटीचा पण रिझल्ट आहे आपल्याकडे मेनचा पण रिझल्ट आहे परंतु महाराष्ट्र सीई टीच्या थ्रू महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेणं आपल्याला हे फायदेशीर ठरतं हे आपल्याला इथं क्लिअर कट दिसत आहे इथे लक्षात बघा पुन्हा एक स्क्रोल करतो बघा पहिला सेक्शन महाराष्ट्र ई टीचा आहे हा वाला त्यानंतर हा सेक्शन जे एम एनचा आहे ओके म्हणजे महाराष्ट्र ई टी थ्रू समजा आपल्याला कम्प्युटर इंजिनिअरिंगला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर आपल्याला पर्सेंटेज लागत आहे नाईंटी नाईन पॉईंट सॉरी हां हां इथे बघू ना आपण कमी लागेल हां हां बरोबर आहे साहजिक आहे जेचे एक्झाम टफ राहते त्याच्यामुळे इथं जो काही कट ऑफ राहणार आहे तो याच्यापेक्षा थोडा कमी राहणार आहे ओके हां फक्त मला हेच म्हणायचं होतं की म्हणजे बा महाराष्ट्रात तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेऊन राहिले तर तेव्हा ई टीच्या भरोश्यावर ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करा रिझर्वेशन कोटा आपल्यासाठी महाराष्ट्रात जास्त राहतो ओके बिकॉज तुम्ही त्या स्टेटचं बिलॉंग करतात त्याच्यामुळे ते साहजिक गोष्टी आहे ओके अदर दॅन महाराष्ट्र स्टेटचे जे मुलं येतात त्यांच्यासाठी तो जो कोटा राहतो तो कमी राहतो ओके बघा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण बघितलेला आहे त्यानंतर ई एस टी सी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन अँड इंजिनिअरिंगसाठी बघा नाईन्टी एट पॉईंट नाईन सिक्स होम युनिव्हर्सिटी नाईंटी नाईन पॉईंट वन सेवन अदर दॅन होम युनिव्हर्सिटी जे इम इन नाईन्टी सेवन ओके त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल नाईन्टी एट ओके आता हे सगळे तुम्ही कट ऑफ इझिली तुम्ही स्क्रोल डाउन करून बघू शकता ठीक आहे म्हणजे हा जो काही लेटेस्ट अकॅडमिक होता तेवीस चोवीससाठी होता त्यानंतर बघा त्याच्या मागचा जो काही अकॅडमिक इयर होता कट ऑफ ऑर द महाराष्ट्र फॉर द ॲडमिशन ऑफ द फर्स्ट इंजिनिअरिंग परत कॅप राऊंड फर्स्टसाठी ओके फक्त कॅप राऊंड फर्स्टसाठी आहे आणि जो काय अकॅडमिक इयर होता तो दोन हजार बावीस तेवीस यासाठी पण थोडं आपण बघून घेऊया हो ओके कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी नाईंटी नाईन पॉईंट सिक्स्टी एट होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स्टी सेवन जे एम एन नाईंटी एट पॉईंट झिवन फोर ओके त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलसाठी म्हणजे खूप काही व्हॅरिएशन येत नाही की म्हणजे तुम्ही तेवीस चोवीस आणि बावीस तेवीस हे जर अकॅडमिक इयर जर काय म्हणू शकतो तुम्ही कम्पेअर केलं खूप काही व्हेरिएशन्स येत नाही हे त्या लक्षात खूप काही वेरिएशन्स येत नाही जो काही व्हेरिएशन राहतो तो पॉईंटचा मला किंवा एखादा पर्सेंटेजचाच तुम्हाला दिसतो तो ठीक आहे त्यानंतर तुम्ही जर स्क्रोल डाऊन केले तर तुम्हाला सगळे जो काही कट ऑफ आहे सगळ्या अॅकॅडमिक इयरसाठी राऊंडसाठी म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं जो काही डाटा अपलोड केलेला आहे तो सगळा कट ऑफ तुम्ही स्टेप बाय स्टेप इझिली बघू शकता हे जर लक्षात ओके अशा पद्धतीने म्हणजे आप आपल्याला काय ना लेटेस्ट अकॅडमिक इयर म्हणजे आता जो काय आपला चोवीस पंचवीस सुरू आहे याच्या मागील ओके तेवीस चोवीस जो काय अकॅडमिक इयर होता याच्यासाठी आपल्याला कट ऑफ बघणं महत्त्वाचं होतं ओके त्याच्यामुळे मी ते पूर्णपणे आणि बघून घ्यायचं ब्रांचेस काय कम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ई एक्स टी सी एम ओके इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर इंजिनिअरिंग या सगळ्या ब्रांचेस आहे त्या लक्ष्यात बघा तुम्हाला आपला जर व्हिडिओ आवडला सर तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत कारण की सध्या काय आहे ना तुम की तुम्हाला हेच बघायचं आहे कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती होता काय होता मग मला इतके ॲड मला इतके पर्सेंटेज मिळाले मग मी कोणत्या कॉलेजसाठी एलिजिबल आहो हे तुम्हाला कट ऑफ थ्रूच कळणार ना जेव्हा आता आपल्या महाराष्ट्र सिटीचा रिझल्ट लागणार मग आपला जो काही रिझल्ट आहे तो कट सोबत टॅली करत जा म्हणजे आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकते हे तुम्हाला तिथनं कन्फर्म होतं याच्या लक्षात आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या परिवारापर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, थँक्यू फॉर वॉचिंग सी इन द नेक्स्ट व्हिडिओ